जय शिवराय मित्रांनो, मागील व्हिडिओ आपण जोधन किल्ला भाग एक पाहिला होता, ज्याच्यामध्ये खडतर ट्रेकिंग करून गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो होतो। या व्हिडिओमध्ये आपल्याला गडावरील विविध वास्तू पाहायचे आहेत। यामध्ये सर्वात जास्त आकर्षण असणार आहे ते भव्यदिव्य असे धान्याचे कोठार, वानरलिंगी सुळक्याचं विहंगम दृश्य आणि बरंच काही। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। जोधन किल्ल्यावरती दोन प्रवेशद्वार आहेत, त्यातील पहिले आहे नाणेघाटाच्या बाजूने असलेला कल्याण दरवाजा, तर दुसरा आहे घाटकर मार्गे असलेला जुन्नर दरवाजा। हा कल्याण दरवाजा अगदी मागच्या वर्षापर्यंत बंद होता, दगडांनी मातीने वगैरे सगळा गाडला गेला होता। तर मागच्या वर्षी पुण्या मुंबईच्या काही ग्रुप्सनी एकत्र येऊन इथलं संवर्धन कार्य केले, सगळे दगड माती धोंडे इथले सगळे काढले, दरवाजा मोकळा केला आणि इथे एक नवीन दरवाजा पण बसवलाय। तर अशा काही सामाजिक संस्था आहेत ज्या की खूप चांगलं काम करत असतात। हे अगदी मागच्या वर्षी बसवले, तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल त्यांचे। हा दरवाजा बंद असताना लोकांना इथनं येता जाता येत नव्हतं, हे टोटली पूर्ण सगळं बंद होतं। कल्याण दरवाजा गोमुखी बांधणीचा असून शत्रूला सहजासहजी जवळ आल्याशिवाय दरवाजा नजरेस पडणार नाही अशी याची रचना पाहायला मिळते। इंग्रजांच्या काळी आपले क्रांतिकारी भूमिगत होण्यासाठी किंवा लढाईचं प्रशिक्षण घेण्यासाठी दुर्गम गडांचा वसा आहार घेत। हे इंग्रजांना कळल्यानंतर त्यांनी बऱ्याच किल्ल्यांच्या पायऱ्या सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या, ज्याच्याने आपल्या क्रांतिकाऱ्यांना गडावर जाता येणार नाही। अशा सुरुंगाच्या खाणाखुणा गडावरती आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात। याच दगडदोंड्यांनी कल्याण दरवाजा पुरता बुजला गेला होता, तो तिथून काढून मावळ्यांनी इथे वरती आणून टाकलाय। किती ते महान कार्य। कल्याण दरवाजापासूनची उजवीकडील वाट आपल्याला वानरलिंगी सुळक्याकडे घेऊन जाते, यालाच खडापारशी सुळका असेही म्हणतात। हा सुळका जीवधनच्या कड्यापासून वेगळा असून त्याची उंची तब्बल 400 फूट इतकी आहे। पावसाळ्यामध्ये याचं दर्शन थोडं दुर्लभच असतं। दाट धुकं, जोरदार वारं आणि चिंब भिजलेलं असताना गरमागरम चहा प्यायला मिळणं याचा आनंद अवर्णनीयच। याला बोल्टिंग म्हणतात। ड्रिलच्या सहाय्याने दगडाला खोल बिळ पाडून त्यात एक विशिष्ट प्रकारचं केमिकल टाकलं जातं आणि त्यात असे बोल्ट फिट बसवले जातात। त्या बोल्टचा उपयोग आपल्याला व्हॅली क्रॉसिंग किंवा रॅपलिंगला करता येतो। इथे 4 ठिकाणी बोल्टिंग केलेलं दिसतंय आणि समोर दिसतोय तो वानरलिंगी सुळका। जीवधनच्या या कड्यावरून वानरलिंगी सुळक्यावरती व्हॅली क्रॉसिंग करता येतं आणि यासाठीच हे बोल्ट इथे मारलेले आहेत। खूपच थरारक असा हा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा प्रकार आहे। माझ्या मते हा महाराष्ट्रातील सर्वात उंच व्हॅली क्रॉसिंगचा पॉईंट आहे। या सुळक्याच्या माथ्यावरती मी आत्तापर्यंत 2 वेळा गेलो आहे। एकदा व्हॅली क्रॉसिंगच्या वेळेस रमेश खरमळे सरांनी तो इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आणि दुसऱ्या वेळेस पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर या नाशिकच्या ट्रेकिंगच्या ग्रुपसोबत गेलो होतो, त्यावेळेस हा सुळका मी खालूनवरती क्लाइम केला होता। तोही खूप रोमांचकारक अनुभव होता। 15 ऑगस्टच्या दिवशी कुठल्या ना कुठल्या गड्यावरती जाऊन तिरंगा फडकवणे हा आता आमचा शिरस्ताच पडला आहे। कल्याण दरवाजावर आपल्याला 3-4 पाण्याचे टाके पाहायला मिळतात, त्यातील पाणी हे पिण्यायोग्य असून खूपच चवदार आहे। प्युअर मिनरल वॉटर। ज्या टाक्यांमध्ये भरपूर मासे आढळतात ते पाणी खूपच स्वच्छ असतं। इथे मी तुम्हाला एक विनंती करतो की गडावरील अशा टाक्यांमध्ये आंघोळ करू नका, पोहू नका, त्याचं पावित्र्य राखा। हे आहे धान्याचं कोठार। आतमध्ये खूप अंधार आहे, टॉर्च लागेल आपल्याला।
दोन हत्ती दिसत आहेत आपल्याला. रात्री मुक्कामाची चांगली सोय होईल इथे. 50 लोक आरामात बसतील. एवढं खोल आहे, मोठं आहे आणि आतमध्ये अजिबात थंडी वाजत नाही. बाहेर सगळं एकदम खूपच मोठं आहे. बाहेरच कोठार असंच कोठार आपल्याला हडसर किल्ल्यावर पाहायला भेटतं. खोल आहे. अजून इकडे बघा, इकडे त्या आतली बाजू भिंतीला खोल आहे. कुठे? अरे त्या बाजूला आपणच पोकळ करून इकडं असं आहे. त्या बिळाचा काय उपयोग होता म्हणजे आतमधून काही सांगायला इशारा द्यायला. ओके, आदल्या माणसाचा आवाज बाहेर येत नव्हता ना. बाहेरून आत इकून बाहेरून आत म्हणजे मोठं कोठार आहे. खूपच मोठं मला वसई कल्याण त्या भागातून गोड्याच्या रेड्याच्या पाठीवर नाणेघाटाने जो माल आणला जायचा तो सगळ्या जीवधनवर यायचा. का तर त्यांना ते माहित होतं एक एक किल्ला वर्ष वर्ष ढळावं लागेल आणि मग बाकीच्या सैन्यांचा उपास मारा होऊ नये त्यासाठी मोठं कोठार सुरक्षित धान्य ठेवण्यासाठी तयार. धान्याच्या कोठाराच्या समोरून एक पाऊल वाट जाते जुन्नर दरवाजाकडे. मागच्या वेळेस आपण जीवधन किल्ल्यावरती आलतो तर याच मार्गावरती आलतो. इथे शिड्या पण लावल्या 2-3 ठिकाणी अवघड पॅशला. तर इकडे खाली जुन्नर एरिया आहे म्हणून ह्याला जुन्नर दरवाजा म्हटला जातात. दोन मार्गे आपल्याला किल्ल्यावरती येत येतात. हा आहे जुन्नर दरवाजा आणि मगाशी आपण आलो तो कल्याण दरवाजा. जीवधनगड माची आणि बालीकिल्ला अशा दोन भागात विभागला आहे. हा किल्ला सुमारे 65 एकर परिसरामध्ये असून साधारण आयताकार उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. गडावर अजूनही काही पाण्याचे टाके आहेत पण पडझड झाल्याने त्यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही. बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूला जिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच गडाला जीवधन हे नाव पडलं. सध्या मंदिराचे छत पडले असून फक्त बाजूच्या दगड्या भिंती शिल्लक आहेत. दगडे रचून उभारलेल्या चौथऱ्यावरती गडदेवता जिवाई देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. एक महादेवाची पिंड दिसतीये जिवाई देवीच्या पाठीमागे आणि ते समाधी दिसतीये पण ती समाधी कोणाची सांगता येत नाही नक्की. पण इथे एक समाधी आहे. इथे छोटे खानी महादेवाचं मंदिर म्हणू शकतात. गडावरती बऱ्याचशा अशा झुडपांमध्ये आपल्याला वास्तू किंवा त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. परंतु जर धान्याचं कोठार जर सोडलं आणि कल्याण दरवाजा जर सोडला तरी ते दुसऱ्या कुठल्याच वास्तू चांगल्या स्थितीत नाहीयेत. आणि कल्याण दरवाजे सुद्धा चांगल्या स्थितीत नव्हतं परंतु आता तो मागच्या वर्षी काम केल्यामुळे चांगल्या स्थितीत आलेला आहे. गड पाहून झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा ऐतिहासिक परिसर पाहत चला. या गडाच्या पायथ्याशी आपल्याला अजून दोन प्रेक्षणीय स्थळे पाहता येतात. त्यातील पहिलं स्थळ आहे निसर्गाचा चमत्कार मानला गेलेला रिव्हर्स वॉटरफॉल आणि दुसरं प्रेक्षणीय स्थळ आहे मानवी चमत्कार मानला गेलेला सुमारे 2000 वर्षापूर्वी बांधला गेलेला जगप्रसिद्ध असा ऐतिहासिक नाणेघाट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.